नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची माहिती देऊ केली आहे, ज्यामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत, तर 25 जिल्ह्यांमधील निर्बंध जे आहेत ते शिथिल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील आणि जे इतर जिल्हे आहेत त्यामध्ये काही नियम जे आहेत ते शिथिल होऊ शकतात, अर्थात ते जिल्हे कुठले आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठे लॉक कुठे अनलॉक हा जो प्रश्न उपस्थित केला जातोय त्याचं उत्तर अर्थात कालच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आपल्याला मिळालेलं आहे। ग्राफिक्समध्ये आपण बघू शकत असू तर जालना, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, त्याचबरोबर नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वाशिम, यवतमाळ देखील त्यात एक आहे। या ठिकाणी काही नियम जे आहे ते शिथिल केले जाऊ शकतात, तर यामध्ये हे जे काही जिल्हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पुढे येताना दिसतात तिथे निर्बंध कायम राहणार असल्याचं कळत आहे। यानंतर बातमी आहे मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल बाबतची। होय, मुंबई लोकल, मुंबई लोकल सर्वसामान्यांपासून अद्यापही दूरच असल्याचं दिसतंय। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत, मात्र मुंबईकरांची लोकल मात्र अजूनही सुरू झालेली नाही आहे। 2 दिवसात मुंबई लोकलबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। मुंबईत कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र या सगळ्याचं नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे आणि त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे। पंचवीस जिल्हे जे साधारणपणे स्टेट ॲव्हरेजच्या जे कमी आहे, म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट असेल किंवा ग्रोथ रेट असेल, ह्या तुमच्या जो वाढीचा दर, कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर आणि पॉझिटिव्हिटी रेट ह्या दोन्हीमधल्या जे खूप कमी आहेत, असे 25 जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रकारे शिथिलीकरण संपूर्ण रेस्ट्रिक्शन्सचं म्हणजे निर्बंधांचं करण्याचं निर्णय झालेला आहे किंवा ते करावं अशा पद्धतीचं सकारात्मक पद्धतीची चर्चा नक्कीच झालेली आहे। ज्या लेवल 3 मध्ये शनिवार रविवार टोटल बंद असं होतं, तर शनिवार रविवार बंदच्या ऐवजी आता शनिवारी 4 वाजेपर्यंत चालू राहील, रविवार फक्त बंद राहील, किंवा प्रामुख्याने जर तुम्ही असं म्हणाल तर शॉप्स जे आहेत ते शॉप्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमा हॉल्स या सगळ्या गोष्टींना काही एकदम जे बंद आहेत तर ते 50% ठेवून सगळे जे काही कर्मचारी आहेत ते सगळे 100% वॅक्सिनेट झाले पाहिजे अशा स्वरूपाचे काही बंधनं घालून आपण ह्या सगळ्या चालू करण्याच्या संदर्भाने सुद्धा एक सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे। जे काही लोकल्स आणि ह्या सगळ्या संदर्भाने 2-3 प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले, काही असेही होते की बाबा काही ज्यांना 2 डोस झाले त्यांना आपण चालू करता यावं का, पण ते करायचं जर म्हटलं तर एवढं तपासणीची यंत्रणा आहे का, तर या सगळ्या संदर्भाने एकच आहे की कदाचित रेल्वेच्या संदर्भाने आणखीन रेल्वे अथॉरिटीशी पण चर्चा करून तो निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल। 11 जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सोलापूर, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर हे 5 जिल्हे आणि कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याचबरोबर पालघर हे 4 जिल्हे आणि मराठवाड्यातला बीड आणि उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर असे 11 जिल्हे आहेत की ज्या 11 जिल्ह्यांमध्ये आपण कुठलेही निर्बंध शिथिल करत नाहीत।
आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी